सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिका रिक्षा व अनावश्यक वावरणाऱ्या लोकांची गर्दी जास्त असते. ही बाब लक्षात आल्यानंतर अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सिव्हिलमधील अनावश्यक वाहनांची गर्दी कमी केली आहे. रिक्षा चालकांना हॉस्पिटलच्या परिसरात येण्यास मज्जाव घातला आहे. तसेच रुग्णवाहिकांना बाहेर थांबवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रवेशद्वारात होणारी गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षिततेच्या दृष्टीने ये जा करण्यासाठी दोन प्रवेशद्वार असणे गरजेचे आहे. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ए ब्लॉक जवळील बाहेर जाण्यासाठी असलेले गेट 2 वर्षापासून बंदच ठेवले आहे. कुंकुबाई हॉस्पिटलच्या समोरील असलेल्या प्रवेशद्वारातून अनावश्यक रिक्षा काही लोक विनाकारण हॉस्पिटल परिसरात वावरताना दिसतात, त्यामुळे तेही प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. लक्ष्मी मंदिराच्या बाजूला अधिष्ठातांनी सिव्हिलमधील रिक्षा रुग्णवाहिकांची गर्दी कमी केली आहे. हॉस्पिटलमध्ये थांबवण्यास मनाई केली आहे. तरी सिव्हिलच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्यासाठी राजकीय संघटनांचे लेबल लावून काही जण एजंट डिग्री करत आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांनाही मज्जाव करण्यावर भर दिला पाहिजे. अनेक गरजू व्यक्ती बळी पडत आहेत. कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा. सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.